जुन्नर तालुक्यातील पिंपरी गावामध्ये काही अज्ञातांकडून पपईची बाग नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदाशिव पाबळे यांची 500 झाडांची पपईची बाग कोयत्याच्या सहाय्याने मुळापासून नष्ट करण्यात आली आहे. नेमका काय आहे हा प्रकार पाहूयात ही बातमी. सहाय्याने मुळापासून तोडून नष्ट केली आहे. संपूर्ण शेतातील 500 पपईंची झाडे तोडून सर्वच बाग या समाज कंटकांनी नष्ट केल्यानं शेतकऱ्याचे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. ऐन दुष्काळात लाखो रुपये खर्च करून पिकवलेली बाग नष्ट झाल्याने सदाशिव पाबळे या शेतकऱ्यावर वृद्धापकाळात मानसिक आणि सामाजिक त्रास भोगण्याची वेळ आली आहे. 8 दिवसांमध्ये पपई काढायची होती, ह्या पपईचा घात केला, आम्ही कसं जगायचं. 8 दिवसांमध्ये पपई काढायला आलेली आख्या पपईचे मुंडक मोडले, पैत्याने तोडून टाकले, काय करायचं आम्या, काय खायचं. गेल्या वर्षी ऊस पेटावला, आमदा पपई तोडली, काय खायचं आम्या, हा काय करणार आम्ही, आम्या कसं जगायचं. भीक मागून नाही द्यायची, काय करायचं, पोट भरून द्यायचं नाही, कसं जगावा. खरं तर असे दुष्कृत्य करणाऱ्या समाज कंटकांच्या वेळीच नांग्या ठेचून त्यांच्या विरोधात पोलिसांनी कडक कारवाई करणं गरजेचं आहे.